शिरपूर तालुक्यातील अहिल्यापूर येथील शेतकरी मागील 11 दिवसांपासून पंचायत समिती शिरपूरच्या दालनासमोर बेमुदत अमरण उपोषणास बसले होते. गावातील शेत रस्त्याकडे जाणाऱ्या रस्त्यावर तयार करण्यात आलेल्या पाईप मोरीच्या चुकीच्या पद्धतीने झालेल्या बांधकामामुळे पाण्याचा निचरा होत नसल्याने मोठ्या प्रमाणावर गाळ साचल्याने शेतकऱ्यांचा शेतरस्ता बंद झाला होता. त्यामुळे शेतकऱ्यांना मागील अनेक दिवसांपासून मानसिक आणि शारीरिक त्रासाला व आर्थिक नुकसानास सामोरे जावे लागत होते आणि त्यामुळे सदरचे पाईप मोरीचे काम तोडून त्यात आवश्यक ती दुरुस्ती करून पाण्याचा नैसर्गिक निचरा होण्यासाठी उपाययोजना करावी या प्रमुख मागणीसाठी सदरचे आंदोलन सुरू होते. यासाठी तालुक्याचे आमदार काशीराम पावरा व धुळे जिल्हा परिषद अध्यक्ष तुषार रंधे यांनी देखील आंदोलकांशी संवाद साधला होता. शेवटी सदरचे काम सुधारित करून देण्यासाठी आमदार कार्यालयाकडून देखील अतिरिक्त निधीचे पत्र देण्यात आले असून सदर कामाची तात्काळ तांत्रिक मंजुरी घेऊन ते काम तांत्रिक बाबींची पूर्तता करून लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी जिल्हा परिषद अध्यक्ष तुषार भाऊ रंधे यांनी देखील लेखी पत्र देऊन व धुळे जिल्हा परिषदेचे कार्यकारी अभियंता यांनी देखील सदरचे काम विना विलंब पूर्ण करण्याचे लेखी आश्वासन दिल्यानंतर व उप अभियंता बांधकाम पंचायत समिती शिरपूर यांच्याकडून शेतकऱ्यांना पर्यायी रस्ता म्हणून तातडीने या रस्त्यावरील गाळ काढून अडचण सोडवण्याचे लेखी आश्वासनानंतर सदरचे आंदोलन हे तूर्तास स्थगित करण्यात आले आहे. यावेळेस गट विकास अधिकारी सोनवणे, उप अभियंता भांबरे, बांधकाम विभागाचे इंजिनियर, पत्रकार मित्र आणि आंदोलनाच्या समर्थनास आलेले ग्रामस्थ उपस्थित होते. माझा खानदेश, न्यूज ब्युरो, शिरपूर.